देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारणातला मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. दुर्दैवाने मला म्हणावंसं लागतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला फक्त धक्का पोचेल अशी वक्तव्य करायची. या पलीकडे गेल्या वर्षभरात किंवा 1.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केलेलं नाही. कधी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला धक्का मारायचा, कधी शरद पवार यांच्या प्रतिमेला तडे देणारी वक्तव्य करायची. तुम्ही गेल्या वर्षभरात काय केलं ते सांगा की सिंचन घोटाळ्यातला आरोपी ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता चक्की पिसायला, ते तुमच्या बाजूला बसलेले. शिंदे गटातले 25 पेक्षा जास्त मंत्र्यांवरती ईडी CBIच्या कारवाया सुरू आहेत, ते तुमच्या बाजूला बसलेले आहेत. जरा त्यांच्याविषयी बोला, मग भूतकाळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं त्याच्यावर चर्चा करा. महाराष्ट्रातला मृत्यूचा तांडव सुरू आहे त्याच्यावर बोला. अजूनही तुम्ही राष्ट्रपती राजवट अहो तुमचा एक भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवलात, त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळं करून घेत होतात. राजभवनाचा राजकीय आणि गुंडांचा अड्डा त्या काळात झाला होता. तुम्ही काय आमच्यावरती आरोप करताय?